प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. आतापर्यंत तर एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असंच त्या ठिकाणी आज दिसत आहे. आज फक्त तिघांचा शपथविधी होणार, सध्या एक सीएम आणि दोन डीसीएम असं चित्र, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. आझाद मैदानात आज महायुती सरकारचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. पंतप्रधान मोदींसह विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा. देवगिरी बंगल्यावर हालचालींना वेग. प्रकाश सोळंके, दत्ता भरणे, आशुतोष काळे, अजित पवारांच्या भेटीला. मंत्रीपदाची लॉटरी कुणाला लागणार, याकडे सर्वांचंच लक्ष. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनाही निमंत्रण. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेही सोहळ्याला जाणार नाहीत. शपथविधी सोहळ्याला नाशिकचे साधू महंत लावणार हजेरी. वारकरी संप्रदायासह आखाड्यांच्या महंतांनाही निमंत्रण. दिल्लीसोबत पंगा घेण्याची हिंमत शिंदेमध्ये नाही. संजय राऊतांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं, तर उपमुख्यमंत्रीपदाचं आरक्षण अजित पवारांसाठीच ठेवलंय. राऊतांचा खोचक टोला. निफाड तालुक्यातील खेरवाडीजवळ राज्य राणी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांमध्ये तुफान राडा. संतप्त प्रवाशांनी 3 रेल्वे रोखल्या. बहुचर्चित पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित. चित्रपटाच्या पहिल्या शोला प्रेक्षकांची तुफान गर्दी. हैदराबादमध्ये थिएटरमध्ये प्रेक्षकांचा जल्लोष.